मूवी रेकमेंडेशन बाय शुभमच्या या भागामध्ये मी दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या अशा तीन फिल्म्स रेकमेंड करणार आहे ज्या तुम्ही नक्की बघितल्या पाहिजेत. या तिन्ही फिल्म्समध्ये वेगवेगळ्या मानसिक आजारांमधून जाणाऱ्या व्यक्तींच्या कथा फार सुंदर आणि खूप सोप्या पद्धतीनं मांडले गेले. माझी पहिली रेकमेंडेड फिल्म आहे कासव. या चित्रपटाला 64व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटामध्ये आलोक राजवाडे, इरावती हर्षे, किशोर कदम, मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिकेत. ही फिल्म तुम्ही सोनी लिव्ह या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. आजची दुसरी रेकमेंडेड फिल्म आहे अस्तू. अस्तू या चित्रपटामध्ये चंद्रपाणी शास्त्री हे एक संस्कृतचे रिटायर्ड प्रोफेसर आहेत ज्यांना अल्झायमर सारखा मानसिक आजार झालेला आहे. एके दिवशी ती रस्त्यावरून एका जाणाऱ्या हत्तीला पाहतात आणि त्याच्या मागे पूर्ण शहरभर फिरतात आणि या सगळ्यामध्ये त्यांच्या मुलीची होणारी बेचैनी या चित्रपटामध्ये मांडली आहे. या चित्रपटामध्ये मोहन आगाशे, अमृता सुभाष, देविका दफ्तरदारी, इरावती हर्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोनी लिव्हवर ही फिल्म तुम्ही बघू शकता. आजची तिसरी रेकमेंडेड फिल्म आहे देवराई. देवराई चित्रपटामध्ये शेषला स्क्रिझोफेनिया यासारखा गंभीर आजार झाला आहे आणि त्याला असं वाटतंय की त्याच्या आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेमचं उत्तर हे देवराई आहे. या चित्रपटात अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, देविका दफ्तरदार, सुभाष दळवे यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि ही फिल्म तुम्ही अमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर बघू शकता. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.